नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मजच्या 13 सप्टेंबरच्या भागात असं पाहायला मिळणार आहे, अर्जुन तन्वीशी बोलायला आलेला असतो. त्याला काहीतरी समजून घ्यायचं असतं की मग तो म्हणतो की तन्वी म्हणत असते की बघ ना, मला कोणीच समजून घेत नाही, सगळे माझ्यावर किती आरडाओरडा करत आहेत. अर्जुन म्हणतो हो ना, मी बघितलं बाहेर, तुला सगळे आरडाओरडा करत होते ना, मी बघितलो बाहेर. असं अर्जुन म्हणतो. मग इकडे तन्वी म्हणतो, काश तू एकटाच तर मला समजून घेत आहेस अर्जुन, तू नसतास तर माझं काय झालं असतं रे. मग त्याचा हात हातात घेऊन ती बोलत असते. मग ते अर्जुनला कम्फर्टेबल वाटत नसतं. मग अर्जुन म्हणतो की हो हो, तू ठीक आहे, मी तू माझ्याशी सगळं शेअर करू ते शकतेस तन्वी, मी आहे ना, पण आत्ता आहे ना मी, तू माझ्याशी सगळं शेअर करू शकतेस. तू ना लहानपणापासून तुझ्या सगळ्या सिक्रेट गोष्टी कुणासोबत शेअर करायच्या, विलास काकांशी. असं म्हणतो. मग तितक्यात तिला कोणाचा तरी कॉल आलेला असतो. मग ती ठीक आहे, मला कॉल आलेला आहे अर्जुन, मी बघून येते. अगं असू दे ना, आपल्याला महत्त्वाचं बोलणं आहे ना, मनाशी बोलायचं आहे ना आपल्याला, मग सांग ना काय झालं, जाऊ दे, कॉल नंतर बोलशील ना, असं म्हणत असतो. मग इकडे महीपत, नागराज आणि ही साक्षी सगळेजण ड्रिंक करत असतात. महीपत म्हणत असेल ती पोरगी आज फसवलेली आहे ना, तिला सोडायचं नाही, तिला अद्दल घडवायचं म्हणजे घडवायचं. नागराज म्हणतो की मी तिला किती वेळा सांगितलं ना, माती खाऊ नकोस, माती खाऊ नकोस, तरी खाल्ली. मग महीपत म्हणतो तुमची आहे ना ती प्रिया. मग नागराज म्हणतो आमची प्रिया, ती जेव्हा चांगलं वागते तेव्हा तुमची प्रिया आणि वाईट वागते तेव्हा आमची प्रिया, हे काय महीपत, डोक्यावर बसवलं तर तुम्ही आहे. मग इकडे साक्षी म्हणते आम्ही तिला कधी डोक्यावर बसवलं नाही आणि बसवणार पण नाही, ती जी काय हे तन्वी म्हणून काम करते ना त्यासाठी तिला जरा पुढं ढकलतो आहे एवढंच, आम्ही का तिला डोक्यावर बसवून घेऊ, नाही हे चालणार नाही, ती आज तर खूप अतिच वागलेली आहे. म्हणजे हे बघ ना हे काय चाललं आहे, खऱ्या तन्वीला औषध द्यायला गेली आणि स्वतःच खाऊन झोपली आहे, काय आहे देवासमोर नाटक, हे काय चालते का. मग महीपत म्हणतो नाही आहे, तिला सोडणार नाही आहे, तिला चांगली अद्दलच घडवणार आहे. म्हणून महीपत तन्वीला फोन करायला करतो. इकडे अर्जुनांनी ती बोलत असते. मग तितक्यात तिला महीपतचा कॉल आलेला असतो. ती म्हणते की अरे कॉल येत आहे, जरा मी पिकअप करून येते, बघू तर दे कुणाचा आहे, अर्जंट असेल रे. अर्जुन म्हणतो नाही या नाही, आपण आधी बोलून घेऊया मग फोनवर बोल तू, असं अर्जुन म्हणतो. मग ही तन्वी म्हणते इम्पॉर्टंट असेल रे, कुणास तरी महत्त्वाचं काम असेल. मग अर्जुन म्हणतो ठीक आहे मी जाऊन आणतो ना. मग ती म्हणते की मनातल्या मनात म्हणतो अरे महीपत नागराज कोणीतरी फोन केले तर कसा करायचं. मग अर्जुन जाऊन हातात घेत असती म्हणते की दे इकडं बघू मोबाईल, तू कोणाचा आहे बघितलंस का, नाव वाचलंस का, असं अर्जुनला विचारते. अर्जुन म्हणतो नाही, हां तू मी बघायच्या आताच मोबाईल काढून घेतलास ना, मी कसं काय बघू. बरं ठीक आहे, मग ती बघते तर महीपतचा कॉल ह्यांना बघितलं तर नाही आहे ना. मग ती म्हणत असते की बरं ठीक आहे, मैत्रिणीचा कॉल आहे अर्जुन, मी बोलून आले 5-10 मिनिटात, म्हणून ती निघून जाते. मग अर्जुनला इथं डाऊटच आलेला असतो की स्वतःच्या आईबद्दल असं कसं काय बोलू शकते ही, म्हणजे ही तर काहीतरी नक्की ड्रामा आहे, काहीतरी मस्त गडबड आहे, असं अर्जुन म्हणतो. मग ती इकडं फोनवर बोलायला आले असते. मग तिथे तिला सायली भेटते. मग सायलीला म्हणते की झालं का माझ्या आईला मस्का मारून, आणि किती काय काय करणार आहेस गं माझ्या बाबतीत तू. अगं मी काही ते असं काय करायला गेलेले नाही आहे, फक्त प्रतिमा त्या दिवसभर दमलेल्या होत्या ना, त्यांना काही त्रास झालेला नाही ना, विचारायला गेले होते मी त्यांना फक्त. मग तू जायचंस ना, त्यात काय आहे, तुला आहे जरा तरी करुणा दया माया माझ्या आईबद्दल, तुझ्या आईबद्दल आहे तुला, तुला तर नाही आहे, किंचितसुद्धा दिसत नाही आहे तू, असलं तर तू असं वागली नसतीस, त्यांना भीती वागण्यासारखं तू आरतीचा ताट तसं केला नसतास, तुला काहीच वाटत नाही आहे ना फक्त. मग ती सायलीला म्हणते तुला ना ह्या, तुला तर कुठं काय वाटतं, तुला सगळ्यांची सिंपती हवी असते म्हणून तू अशी अगस. हे बघ प्रिया, तू तसलं काही बोलायचं नाही, तू कुठे गं तुझ्या नवऱ्याच्या बेडरूममध्ये जाऊ देतेस आणि माझ्या आईच्या खोलीत का जातेस गं तू. मग सायली पण म्हणते की अगं तू कुठला विषय कुठे नेतेस, त्याचा आणि ह्याचा काहीच संबंध नाही आहे, तीच वेगळी गोष्ट आहे आणि हीच वेगळी गोष्ट आहे, तू मेन मुद्द्यावर आहे, काहीही बोलू नकोस, एक गप्प बस. हे बघ हां प्रिया, तू अजून पण सुधार, तुला खूप वेळ आहे, मी ना प्रतिमात्याकडे गेले होते, त्या म्हणत होते की ती तन्वी माझी मुलगीच नाही आहे, म्हणजे त्या तुला नाकारतीलसुद्धा, हे घरातले तुला स्वीकारणारसुद्धा नाही आहेत मी जे गोष्ट सांगितली ते, तर तू मला ढकलेस ही गोष्ट मी त्यांना सांगितलं तर ती तुला नाकारतील ग, सुधार अजून पण तुला वेळ आहे, मी तुला वॉर्निंग देत आहे बघ, नाहीतर मी सांगायला वेट करणार नाही, मी सगळ्यांना सांगून टाकेन,
चल जा म्हणून तिला सोडून सायली वर निघून जाते. इकडे प्रियाच्या मनात खूप प्रश्न येतात. अरे ह्या प्रतिमाला कसं कळालं? आता खाणाखुणा करून ही सगळं सांगू लागली की काय? जे नको होतं तेच घडलं की काय? असं तन्वी मनातल्या मनात म्हणते. इकडे सायली मात्र विचारात पडलेली असते की प्रतिमा त्या असं का बोलल्या? तन्वी माझी मुलगी नाही आहे. मिस सायली म्हणून अर्जुनसुद्धा येतो. सायली गप्प बसलेली असते. मग सायली म्हणते, सर मला ना तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मग अर्जुन पण म्हणतो, मला ना तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्जुन पण तसं म्हणतो. मग सायली म्हणते, बघा ना ती प्रिया कसं वागत आहे. आज ना ती खूप हदच पार केली आहे. प्रतिमा त्याला खूप त्रास झाला आहे त्याच्यामुळे. हो ना, आत्ता मी तिच्या रूममध्ये गेलो होतो तेच घडलं. तिला ना तिच्या आईबद्दल जरासुद्धा काळजी नाही आहे. मी सायली, जर तुम्हाला तुमची आई मिळाली असती तर तुम्ही किती उत्साहात तिचं काही केलं असतं ना. पण तिला तसं काहीही नाही आहे, फरकच पडत नाही आहे. ती म्हणत होती की आईनं ना नुसता भाऊ किर करून बसलेली आहे सिंपती मिळवण्यासाठी. माझ्याकडं कोणाचं लक्षच नाही. मी बिचारी आईच्या आनंदासाठी करते आहे पण कोणाचं लक्षच नाही असं सांगते. बघा ना, आता स्वतःच्या आईला असं कोणी बोलतं ना असं अर्जुन सायलीला सांगतो. हो ना सर, मी तर तिला, मला माहीतच आहे, मी तर तिला पहिल्यापासून ओळखत आलेले आहे ना. लहानपणापासून मी तिला बघते आहे, ही अशीच आहे मुलगी. मग अर्जुन म्हणतो की अशी कशी हो? मग सायली म्हणते, मी ना 2-3 वेळा तिच्याशी प्रतिमात्याशी बोलणं, रूढ बोलणं पण पाहिलेलं आहे. मग अर्जुन म्हणते, तुम्ही का आधी सांगितलं? अहो सर, मला ह्या वागण्याची सवय आहे ना म्हणून मी काही सांगितलेलं नाही. मग इकडे महिपत म्हणतो की ती प्रतिमा तर मेलेलीच नाही आहे, आता काहीतर मोठा प्लॅन करावा लागेल. मग तो नागराज पण, बरं ठीक आहे, मोठा प्लॅन करूया, ती मेलीच पाहिजे. मग त्यावर ही साक्षी टाळ्या वाजवत येते. वा वा वा, किती छान, तुम्ही अजून एक खून करा म्हणजे जेलमध्ये जाऊन बसा, असं नागराजला म्हणत असते. काय हो नागराज अंकल, तुम्हाला कोणी डब्बा देणारा आहे का जेलमध्ये? म्हणजे खावा तुम्ही बसून, जेलची हवा खावा तिथं बसून. मी तर अण्णांना काहीच देणार नाही आहे, बसू दे भोगत जेलचा हवा. मग इकडे अर्जुनला प्रतिमा त्याच्या खोलीत जायचं असतं. मग तो वाट पाहत असतो की प्रतिमा त्या खाली येईल. मग प्रतिमा त्या खाली येते. काय गा, त्या पाणी पाहिजे आहे का तुला? नाही आहे, मला देवाला पाया पडायच्यात म्हणून सांगतो. मग तितक्यात अर्जुनने प्रतिमात्याच्या खोलीतनं साडी घेऊन येतो. मग इकडं नागराज पण, बरं ठीक आहे, तिला मारायचं नाही आहे का? पण नाही म्हणतो महिपत, माझी मुलगी एवढी पण साधी बोळी नाही आहे, तिला सगळं कळतं, खूप हुशार आहे. मग अर्जुन प्रतिमात्याची साडी घेऊन इथं तन्वीला सरप्राईज देण्यासाठी किचनमध्ये आणलेला असतो. अगं बस बस तन्वी, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. त्याला जाणून घ्यायचं असतं अस्मित. अरे मला पण समजून घ्यायचं आहे, काय सरप्राईज? प्रियाला मात्र वाटत असते की अर्जुनने तिला काहीतरी चांगलं सरप्राईज द्यायचं असतो, देणार असतो. सायलीला पण तर कळत नसतं की आता काय करू, हे काय चाललं आहे ह्यांचं, हे सर काय करत आहेत, असं सायली मनातल्या मनात म्हणत असते. अर्जुन मात्र ती हे घे तुझ्यासाठी सरप्राईज, तुझ्या आईची साडी, हे काय आहे असं ती म्हणते. मग त्यातच अर्जुनला कळून जातो की हिला प्रतिमा त्याबद्दल काहीच फिलिंग नाही आहेत. स्वतःच्या आईची साडी हे काय, असं कोण म्हणतं, असं अर्जुन मनातल्या मनात म्हणतो. बरं ठीक आहे म्हणून अर्जुन म्हणतो. मग तिला ते आवडत नाही साडी. मग ती गप्प बसते. आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की अर्जुनला खात्रीच पडलेली नसते की ती प्रतिमा त्याची मुलगी नाही आहे. हो सायली, तन्वी किल्लेदार नाहीच आहे, हा मोठा घोळ आहे, तिने ती खोटी तन्वी आहे असं सर असं म्हणू पण नका. बिचार ती लहानपणापासून तशी वागते, तुम्हाला माहिती नाही. बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल. अर्जुनने DNA रिपोर्ट हुडकण्यास तयारी केली.